पैठण तालुक्यातील नवगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीतील 3 वर्षीय चमकुलीला छडीने जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। प्रणाली धनावडे असं मारहाण झालेल्या चमकुलीचं नाव आहे। दरम्यान काही वेळाने सर्व मुले मुली अंगणवाडीत खेळत असताना अंगणवाडी शिक्षिका लीलाबाई रामचंद्र कबाडे यांनी चिमुकली प्रणालीला छडी आणि चापटीने जबर मारहाण केल्याचा आरोप प्रणालीच्या पालकांनी केला आहे। या घटनेची माहिती प्रणालीच्या पालकांना कळल्यानंतर त्यांनी अंगणवाडीत धाव घेतली। मारहाणीबाबत पालकांनी शिक्षिकेला जाब विचारला असता त्यांनी पालकांना उद्धट भाषेत उत्तर देऊन चिमुकलीला मारहाण का केली याचे उत्तर माझ्या वरिष्ठांना देईल, तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही असं म्हटलं। ही घटना गावात पसरताच गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाची चौकशी करून शिक्षिकेविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी भरत धनावडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। आम्हाला मारलं, मी विचारलं का मारहाण केली, तर म्हणजे काय माहित नाही मारलं। मी परत त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो त्या म्हणजे मी आमचा जाब वरिष्ठांना सांगू, आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी बंधनकारक नाही। मग त्यानंतर मी गावाच्या सरपंचाकडे गेलो, कुलदास पठाण यांच्याकडे, त्यांना येऊन हे सगळं दाखवलं सविस्तर। त्यानंतर ग्रामपंचायत परिसरामध्ये जे मेंबर होते त्यांना पण दाखवलं। गावातील शेकडो नागरिकांना घडलेला प्रकार दाखवला। अक्षरशः नागरिकांनी तोंडात बोट घातलं म्हणजे इतका अमानुष मारहाण करण्याचा अधिकार हा अंगणवाडी सेविकांना आहे का? मी जेव्हा विचारला असता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही वरिष्ठांना उत्तर देऊ, त्यांचे जे वरिष्ठ आहेत केदार मॅडम ते वर्ध्याला ट्रेनिंगला आहे, मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं